चैनल पर लगी और भी खबरों को देखने के लिए चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाएं, वीडियो को लाइक और शेयर जरूर करें। धन्यवाद। नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। बिजली विभाग के बड़े हुए बिल ने उतरवा लिए हैं आम आदमी के कपड़े। मिलिंद चौहान शिवसेना नेता वसई। वसई के शिवसेना नेता मिलिंद चौहान ने बिजली के बड़े हुए बिल को लेकर अलग अंदाज में चड्डी बनियान आंदोलन किया। मिलिंद चौहान ने बढ़ते बिजली के बिल से जनता की जेब पर पड़ने वाले पैसों के बोझ के चलते कैसे आम आदमी त्रस्त है, इसका नमूना पेश करने एक अनूठा आंदोलन कर आम आदमी की वर्तमान स्थिति को दर्शाने की कोशिश की है, जो काफी हद तक सही है। इसी प्रकार यदि सरकारी एजेंसियां खुद जनता को राहत देने के बजाय जनता की जेब पर डाका डालेगी तो वह दिन दूर नहीं जब हर आदमी सिर्फ और सिर्फ चड्डी बनियान में दिखाई देगा। आगे वीडियो में देखिए मिलिंद चौहान के आंदोलन की तस्वीर। ब्यूरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाइव। महावितरण ने मार्च ते मे पर्यंत कोणत्याही प्रकारचं रीडिंग घेतलं नाही, कारण त्यावेळेला लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना ते घेता येणं शक्य नव्हतं। परंतु जून महिन्यात ज्यावेळेला रीडिंग घेतलेलं आहे तो एखाद्या घरामध्ये 600 युनिट जर मार्चपासून जूनमध्ये जर वापरलं गेलं असेल तर आमची महावितरणाला मागणी आहे की तुम्ही हे जे युनिट जून महिन्यात घेतलेलं आहे ते या 4 महिन्यात तुम्ही डिवाइड करा, जेणेकरून जो शेवटचा स्लॅग जो जास्तीचा आहे तो आम्हाला बसणार नाही। कारण तुम्ही मार्च एप्रिल मे हे तुम्ही सरासरी पकडले हिवाळ्यामधली आणि जीवनचं बिल दिलेलं ते मायनस करून आम्हाला दिलेलं आहे एकूण रीडिंगमधलं, तर आमचं म्हणणं आहे जे एकूण रीडिंग आहे ते तुम्ही 4 महिन्यात डिवाइड करा आणि त्याप्रमाणे आम्हाला बिल द्या, जेणेकरून स्लॅबचा जो भूर्दंड आहे तो आम्हाला बसणार नाही। आणि चड्डी बनियान आंदोलन वगैरे आम्ही काय केलं नाही, आमचं सरळ असं निवेदन आहे की लोकांचे रोजगार बुडालेले, उद्योगधंदे गेलेले आहेत, नोकरीधंदा गेलेला आहे, वर्क फ्रॉम होमच्या नावाने पगार कपात चालू आहे। अशा वेळेला या जनतेला जर वेटीत जाण्याचं काम जर महावितरण करत असेल तर उरले सुरले कपडे पण महावितरणने आमचे उतरवू नये, म्हणून आम्ही चड्डी बनियानच्या माध्यमातून आम्ही इथे निवेदन दिलेले आहे। कुठच्याही प्रकारचा कायद्याचं उल्लंघन, 144 चा जो आपल्याकडे जमावबंदीचा जो आदेश आहे त्याचाही आम्ही पूर्णपणे पालन केलेलं आहे। धन्यवाद।